क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये एक नवीन टॉपिक आपण आज बघणार आहोत, दॅट इज द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. व्हॉट इज द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन? वी नो दॅट इन दॅट इक्वेशन देर आर टू साइड्स, दॅट इज LHS अँड RHS. मग हे जे रूट आपल्याला बघायचे आहेत त्याला मराठीमध्ये उकल असं म्हणतात, त्याला सोल्युशन असं म्हणतात. या पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे आणि याच्यापूर्वी मी पॉलिनॉमियलमध्ये काय शिकलेलो आहे याचा विचार आपल्याला करायला हवा. इफ द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल इज झिरो फॉर एक्स इज इक्वल टू ए, एखादा पॉलिनॉमियल दिलेला असेल आणि त्या पॉलिनॉमियलमध्ये जर मी एक्सची व्हॅल्यू काही टाकली, एक्स म्हणजे दिस इज द व्हेरिएबल ऑफ दॅट पॉलिनॉमियल, अँड इफ यू पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन दॅट पॉलिनॉमियल, सपोज ए व्हॅल्यू वी हॅव टू पुट, देन एक्स मायनस ए इज द फॅक्टर ऑफ दॅट पॉलिनॉमियल. येस, म्हणजेच काय? तर उदाहरणार्थ आपण नववीत असं शिकलो की पी एक्स इज इक्वल टू, सपोज द पॉलिनॉमियल इज एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स अँड प्लस वन, असं एक छोटंसं पॉलिनॉमियल आपण घेऊया. एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन हे पॉलिनॉमियल मी घेतलं. आता एक्सची व्हॅल्यू मी या ठिकाणी किंवा व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढताना मी काय करणार, पुट एक्स इज इक्वल टू, या ठिकाणी मी एक्स इज इक्वल टू मायनस वन घेणार आहे. पुट एक्स इज इक्वल टू मायनस वन. आता एक्स इज इक्वल टू मायनस वन घ्यायचं म्हणजे काय, पी ऑफ मायनस वन म्हणजे काय, याची व्हॅल्यू, ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू मायनस वनला किती आहे ते मी बघणार आहे. म्हणजे इथे मायनस वन टाकायची आहे, मायनस वन स्क्वेअर प्लस टू इंटू मायनस वन प्लस वन इज इक्वल टू, मायनस वन स्क्वेअर मीन्स वन अँड मायनस टू अँड प्लस वन इज इक्वल टू टू मायनस टू, देन द व्हॅल्यू ऑफ धिस पॉलिनॉमियल फॉर द मायनस वन इज झिरो. आणि मग असं असेल तर मी काय म्हणेल, तर एक्स प्लस वन इज अ फॅक्टर ऑफ दिस पॉलिनॉमियल. एक्स प्लस वन फॅक्टर आहे या पॉलिनॉमियलचा. लक्षात घ्या, इथून आपल्याला रूटची सुरुवात होते. हे रूट्स म्हणजे काय ते नीट समजून घेऊया आपण. जर एखादी व्हॅल्यू त्या पॉलिनॉमियलमध्ये टाकली आणि त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू जर शून्य झाली तर हा फॅक्टर असतो, बरोबर आहे. म्हणजे फॉर मायनस वन, पी मायनस वन इज इक्वल टू झिरो असं मला मिळतं आहे. बघा, पी ऑफ मायनस वन इज इक्वल टू झिरो अशी व्हॅल्यू मला मिळते. मग पी ऑफ मायनस वन म्हणजे मला एक्सची व्हॅल्यू टाकली आहे, म्हणजेच पी एक्स इज इक्वल टू झिरो असं मला या ठिकाणी मिळेल. मग पुढचं आपण वाचूया की व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल इज झिरो फॉर एक्स इज इक्वल टू ए, उदाहरण दिलेलं आहे. देन एक्स मायनस ए इज अ फॅक्टर. बघा, एक्स इज इक्वल टू ए घेतल्यामुळे इथे एक्स मायनस ए मला घ्यावा लागला. सो दॅट धिस इज द फॅक्टर ऑफ धिस पॉलिनॉमियल. पुढे काय म्हणतो आहे आपण की इफ पी एक्स इज द पॉलिनॉमियल अँड पी ऑफ ए इज इक्वल टू झिरो. बघा, त्या ठिकाणी पी ऑफ ए इज इक्वल टू झिरो मला मिळालेलं आहे. देन एक्स मायनस ए इज अ फॅक्टर ऑफ पी एक्स. इन धिस केस ए इज द रूट, म्हणजे पी ऑफ ए म्हणजेच काय, मायनस वन म्हणजेच काय, मायनस वन इज अ रूट ऑफ इक्वेशन. कोणतं इक्वेशन? एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरोचं. याचा अर्थ काय, इफ वी पुट मायनस वन व्हॅल्यू इन द LHS ऑफ दिस इक्वेशन वी विल गेट LHS इज इक्वल टू RHS. मायनस वन व्हॅल्यू मी जर या ठिकाणी टाकली तर मला LHS आणि RHS इक्वल मिळतात. मग आपण इथे बघूया, इफ वी पुट एक्स इज इक्वल टू मायनस टू इन द पॉलिनॉमियल धिस, या पॉलिनॉमियलमध्ये मी जर एक्सची किंमत मायनस टू टाकली तर काय होणार आहे. बघा, मायनस टू स्क्वेअर प्लस फाईव्ह इंटू मायनस वन प्लस सिक्स इज इक्वल टू फोर मायनस टेन प्लस सिक्स. कसं आलेलं आहे, मायनस टू स्क्वेअर मीन्स फोर, फाईव्ह इंटू मायनस टू मायनस टेन अँड प्लस सिक्स, टेन मायनस टेन दॅट इज झिरो. व्हॅल्यू किती आली, झिरो. म्हणजे एखाद्या इक्वेशनचं रूट असणे याचा अर्थ काय, तर इफ द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल फॉर विच द गिव्हन इक्वेशन इज सॅटिस्फाईड. व्हॉट इज मीन बाय इक्वेशन इज सॅटिस्फाईड?
means if we put the value of that variable in that equation in LHS, we will get RHS. आपल्याला माहिती आहे की इक्वेशन मध्ये RHS काय आहे, 0 आहे. म्हणजेच मी जर x ची किंमत -2 जर LHS मध्ये टाकली, बघा मी या ठिकाणी दाखवतोय, या LHS मध्ये जर मी -2 किंमत टाकली तर मला 0 मिळणार आहे. असं जर होत असेल तर this value of variable is called as a root of that quadratic equation. पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो, द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल फॉर विच द गिव्हन इक्वेशन इज सॅटिस्फाईड, इट इज कॉल्ड ॲज अ रूट ऑफ दॅट इक्वेशन, इट इज कॉल्ड ॲज अ सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. त्या इक्वेशनचे ते सोल्युशन आहे, ते रूट आहे, तो उकल आहे, बरोबर आहे. म्हणजे काय, तर आपल्याला या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये असे किती रूट्स मिळतात, पुढचा आपला प्रश्न पडला पाहिजे की आपण एक्सच आहे मग याचे रूट कोणते कोणते आहेत. समजा मी हे एक उदाहरण घेतलं की एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 असं इज इक्वल टू 0 असं एक इक्वेशन मी या ठिकाणी घेतलं समजा, तर या इक्वेशनचे अजून कोणते कोणते रूट्स आहेत की ज्यामुळे त्या इक्वेशनचं LHS आणि RHS इक्वल होणार आहेत. त्या जेवढ्या जेवढ्या काही व्हॅल्यू असतील त्या सगळ्या व्हॅल्यू म्हणजेच या इक्वेशनचे रूट्स आहेत. त्या इक्वेशनचे काय आहेत, ते रूट्स आहेत. समजा एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0 या इक्वेशनमध्ये मी जर एक्सची व्हॅल्यू आता या ठिकाणी -3 ठेवली तरीसुद्धा सॅटिस्फाय होत आहे का बघूया. मग इथे काय काय येईल बघा, या ठिकाणी -3 मला करावं लागेल. या ठिकाणी मी केला आता -3 स्क्वेअर, या ठिकाणी केला -3, येस. आता मी -3 पुटअप करतो आहे बघा, -3 स्क्वेअर मीन्स हिअर इज 9, मायनस इथे मायनसच येईल, इथे किती येईल 15, अँड प्लस 6, 9 प्लस 6 इज इक्वल टू 15, अँड 15 मायनस 15 बघा इज इक्वल टू 0. म्हणजे काय मिळालं मला, की या इक्वेशनचे दोन रूट मला मिळाले. वी विल गेट द टू रूट्स ऑफ दॅट इक्वेशन, येस. या इक्वेशनचे दोन रूट्स मला मिळाले, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0 असं इक्वेशन मी घेतलेलं आहे. याचे दोन रूट्स आहेत, म्हणजे एक्स इज इक्वल टू -2 अँड एक्स इज इक्वल टू -3, अँड दीज आर द रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला त्या इक्वेशनचे रूट्स असं म्हणतात, बरोबर आहे. मग आता हे रूट्स कुठून आले, तर थोडा मी जर विचार केला तर मला 8वी 9वीमध्ये याचं किंवा 9वीमध्ये तुम्ही त्याचे फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असा एक भाग शिकलेला आहात. याचे फॅक्टर्स काय येतील, तर एक्स प्लस 2 अँड एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. मग आता बघा, हे दोन ब्रॅकेट यांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, याचा अर्थ एक तर हा ब्रॅकेट 0 असेल किंवा हा ब्रॅकेट 0 असेल, म्हणजेच एक्स इज इक्वल टू -2 और एक्स इज इक्वल टू -3. याचा अर्थ नीट लक्षात घ्या, एक्स प्लस 2 आणि एक्स प्लस 3 यांचा गुणाकार 0 होतो आहे, तो केव्हा होईल, एक तर हा ब्रॅकेट 0 असेल किंवा हा ब्रॅकेट 0 असेल. असं असेल तरच ही कंडिशन सॅटिस्फाय होईल, म्हणून आपण या ठिकाणी लिहितो आहे अशा प्रकारच्या दोन व्हॅल्यूज मला मिळतील. दीज आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि हे रूट्स लिहिताना मला क्रमाचा संबंध नसतो, तुम्ही आधी -3 लिहा नंतर -2 लिहा. एक्सच्या व्हॅल्यू दोन मला मिळतात, मग नेहमीच दोन मिळतात का हे आपण पुढे शिकणार आहोत. पण या ठिकाणी अशा ज्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत, या ज्या दोन व्हॅल्यू मिळालेल्या आहेत, याच्या आधी सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये आपण काय केलं की या सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये एक्स आणि वाय अशा दोन व्हॅल्यूज मिळाल्यात, हे पेअर आहेत, त्यामुळे तिथे सोल्युशन घेताना मला आधी एक्सची व्हॅल्यू घ्यायची आहे नंतर वायची व्हॅल्यू घ्यायची आहे हे विसरायचं नाही. इथे मात्र घेताना आपल्याला कुठलीही व्हॅल्यू आधी लिहिली आणि कुठली व्हॅल्यू नंतर लिहिली तरी चालणार आहे. त्याचं कारण असं की दीज आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत, इथं क्रमाला महत्त्व नाही, पण सायमल्टेनियस इक्वेशनच्या सोल्युशनमध्ये क्रमाला महत्त्व आहे. हा एक भाग महत्त्वाचा लक्षात घ्या. आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करूया.
कारण काय आहे की मला हे सोल्युशन माहिती आहे, याचंही हे सोल्युशन आहे, याचंही हे सोल्युशन आहे, मग या सोल्युशनमध्ये आणि या सोल्युशनमध्ये काय फरक आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सोल्युशन ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन अँड सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन? या दोघांमध्ये काय फरक आहे हा एक भाग विचारात घ्या. म्हणून आज आपण एवढा टॉपिक आहे आपला की रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन मीन्स द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल फॉर विच द गिव्हन इक्वेशन इज अ सॅटिस्फाईड, मीन्स व्हेन वी पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स व्हेरिएबल इन दॅट इक्वेशन वी विल गेट LHS इज इक्वल टू RHS. येस, ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस? येस, गुड, ओके.